UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य. कुणालाही जागावाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळे परिणाम दिसतील, कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको, नावनखिता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी. खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप, तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया. इतिहासात खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. भाजपनं जुन्या काळातल्या खंडणीचा पर्यायी शब्द सांगावा, जयंत पाटलांचं आव्हान. घरात फूट पाडू नका, मी चूक केली, पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली. अजित पवारांना हीच सद्बुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती, विजय वडेट्टीवारांची टीका. शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुती सोबत आहेत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं. अजित पवारांनी भाग्यश्री अत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य. भाग्यश्री अत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश. दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार, धर्मराव बाबा अत्रामांचा शरद पवारांना सवाल. अजूनही चूक भूल करू नका, बापा सोबत रहा. वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू नका, अजित पवारांचा धर्मराव बाबा अत्राम यांच्या मुलीला इशारा. ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणातच राहण्याचा मानस व्यक्त. विधानसभा निवडणुकीत फडणवीस बावनकुळे पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं विधान. फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. बाप्पाचा आशीर्वाद दादांचा वादा, गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या अशा शुभेच्छा. शासकीय योजनांची माहिती देत अजित पवारांकडून शुभेच्छा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.